सो हॅलो गाइज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आज यूथ फेस्टिवल म्हणजे आमचा जो इंद्रधनुष्य आहे त्याचा थर्ड डे आहे. कितवा डे आहे रे आज? तिसरा दिवस आहे ना. तर इट्स थर्ड डे ऑफ इंद्रधनुष्य आणि मागे आहेत बरं रामी हॉल. इथं हे हॉल दीक्षांत सभागृहामध्ये आहोत. तर हे असं हॉल आणि आज थोड्या वेळामध्ये कार्यक्रम सुरू होणार आहे. आज वेस्टर्न ग्रुप वेस्ट काय ते ग्रुप आहे वाटते म्हणजे. तर आता इथं वेस्टर्न ग्रुप सॉन्गचा इव्हेंट सुरू आहे. ते बघा तिकडे, तर ते प्रिपरेशन जज वगैरे आलेत. आणि त्याच्यानंतर तिकडे हॉलमध्ये एकांकिका आहे. तर तीन एकांकिका राहिल्यात आणि आज शॉर्ट फिल्मचा पण इव्हेंट आहे. तर आज पण मजा येणार आहे. तर लॉग पाहता आणि मजा घे. तर आता आम्ही डॉक्टर छत्रपती या सभागृहामध्ये आलो आणि ते वन प्रिपरेशन सुरू आहे. तर हे प्रॉपर्टीज वगैरे बसवलं आहे तिथं. तेलगुटे सर, हा तेलगुटे सर आधी ते इन्चार्ज आहेत. कालपासून ते दिवसभर झालं, 24 तास त्यांची मेहनत सुरू आहे. आणि त्यांच्यासोबत आम्हाला भेटायचं पण आहे थोड्या वेळात आणि फोटो पण काढू आम्ही. आणि आज थोडंसं फ्रेश वाटायले कारण आज वन ॲक्टचं काल पूर्ण दिवस वन ॲक्ट बघितले. एकदम खतरनाक जबरदस्त वन ॲक्ट होते. त्याचं वेगळं सुरू आहे. खूप भारी ऍक्ट सुरू आहे. इथं लाइटिंग कमी असल्यामुळे दिसत नाही गेले पण पेश कर रहे थे काम पुणे म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा एक वन ॲक्ट सुरू आहे. एकदम खतरनाक म्हणजे एक ऋषिकेश रिकामे सर आले सेलिब्रिटी. त्याचे एक सिंगर आहे आणि खूप वेगवेगळे आणि एकदम फेमस व्यक्ती आलेत. तर इथं बघा हे सुरू आहे बघा त्यांचा आता वन ॲक्ट लगेच सुरू झालाच. त्यांनी सगळं म्हणजे सगळं मॅन्युअली म्हणजे सगळं वाजवणार गाणार. खूप मजा येणार आहे वन ॲक्टमध्ये. तर लाईव्ह पाहण्याची वेगळीच मजा आहे. तर त्याच्यानंतर त्यांना भेटतो पण मी ऋषिकेश सरांना. त्या ऋषिकेश सरांना मी भेटणार पण म्हणजे पॉसिबली आणि मजा आहे.
मराठी म्हणून मेले
एकदम खतरनाक खतरनाक एकांकिका होती. हां जायचं फोटो काढून येतो. धन्यवाद. तर ऋषिकेश रिकामे एकांकिका या कला प्रकारातील सर्व एकांकिका या लोक संपलेले आहेत. टॅलेंटेड लोक आहेत. सर्वांनी सर्व ऋषिकांनी शब्द प्रवृत्ती आम्हाला जो प्रतिसाद दिला आणि हा इव्हेंट कंप्लीट करायला त्यांनी एकदमच खतरनाक माहोलच बनवून टाकला. तर ऋषिकेश सरांना जाऊन भेटतो आता आम्ही आणि फोटो वगैरे काढतो. चला उस्मान जिल्ह्यातले गात आहेत बघा. हे बघा एकदम मजा येणार आहे. मजा आमची सर्वात आवडती कविता म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांची आवड. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. वा सर एक तू मित्र जबरदस्त माहोल बनवला एकदम जबरदस्त एकदम खतरनाक आणि ही कविता आम्हाला पण आवडते. फेमस कविता आहे. त्यांचे सॉन्ग पण खूप फेमस आहेत. त्यांना जाऊन भेटतो आम्ही एक्साइटमेंट आणि नवीन अनुभव भेटेल त्यांना भेटल्यावर. तर गाईज आता आम्ही बघा हे शॉर्ट फिल्मच्या ह्या सभागृहात आलो. मुद्रणालय म्हणजे विद्यापीठ मुद्रणालय सभागृह आहे आणि इथं ते ऋषिकेश जात आहेत. तर त्यांना भेटायला आलो मी. तर भेटतो त्यांना. सर फोटो काढायचे होते. सर लॉग आहे. सर काढू का ऋषिकेश सर सोबत मी आता भेटलो. सर तुमचे सॉन्ग जे आहे ना तो मित्र बनवण्यामध्ये गाणं सर का आमचं युट्यूब चॅनल सुरू केलं सर तेव्हा आम्ही तो पहिल्यांदा ते गाणं गायलं सर आम्ही म्हणजे असं जॅमिंग नॉर्मली. आणि तुम्ही जे आता जे गाणं गायलं ना सर ते सखे सर एक फुल वाहते सखे ते खूप माझ्या मित्राला मनोज आणि श्रीकांत आहे सर त्याला खूप आवडतं सर ते गाणं. सर थँक्यू. तर हा जो व्हॉइस ओव्हर आहे तो मी बाहेरून टाकलाय. तर ऋषिकेश दादाला मी बोलत होतो तर त्यांना मी विचारलं की मी सर म्हणू की दादा म्हणू मला काही समजणार. मी थोडं नर्वस झालो. त्यांनी म्हटलं की दादा म्हण आणि फ्री बोल. तेव्हा थोडंसं कम्फर्टेबल वाटलं. मी त्यांच्याशी अजून बोलू शकलो आणि खूप असा चांगला स्वभाव आहे एकदम डाऊन टू अर्थ आवडला आपल्याला.
तरी पण आता 9 वाजता आलास हो मास्टर 5 वाजता उठलो टॉयलेटकडे गेलो दरवाजा उघडला आतमध्ये बघतो तर काय काय अहो आतमध्ये वाघोबा होता काय अहो मास्टर एवढी काय दचक काय अहो वाघोबा होता नागोबा नव्हता अरे मग तू घाबरला घाबरी माझ्या टॉयलेट मध्ये तू बसला होता वाघाला ए वाघड्या वाघड्या म्हणालास वाघ होता म्हणून वाघड्या नाग असत तर बरं कळलं तरी पण एवढा उशीर झाला हा पटकन मी निघालो होतो धावत धावत रस्त्याने इथे वेळेत पोचायचं म्हणून वाटेमध्ये बोर्ड लावला होता पुढे शाळा थोड्या वेळात सर गाणं म्हणणार आहे झिंगाट त्याच्यावर आम्ही डान्स करणार तर गाईज आज डे थर्ड म्हणजे आज तिसरा दिवस इंद्रधनुष्य संपला तिसरा दिवस संपला आणि आपल्या सोबत कोण आहे बघा भावांना एवढी भारी हलकी वाजली त्या दिवशी डायरेक्ट म्हणजे भाऊ मला सांग तिथे तू पैसे पैसे घेतले ना त्याला किती म्हणजे प्रॅक्टिस करायला किती दिवस लागले खूप मी पहिल्यापासूनच करतो मला आवडते हलकी म्हणजे क्षेत्रामध्ये ए तुला माहित आहे का भाऊचं मोदीनं हे केलेलं आहे नरेंद्र मोदी साहेब इंटरनॅशनल पुरस्कार भेटले मोदीला रियल मध्ये भेटले रियल मध्ये भेटलेला आहे मोदीला भाऊ आज नरेंद्र मोदी साहेब इथं आले होते पण आम्हाला भेटणं झालं आहे त्यांना माहित नव्हतं आपण हा म्हणून आले नाही तर सांग सांग मी राहुल गेजगे महाराष्ट्राचे पारंपरिक वाद्य हलगी हलगीचा किंग तर हलगीचा किंग तर मी प्रॉपर श्री स्वामी समुद्र रॉयल हलगी ग्रुप अक्कलकोटचा आहे तर तुम्ही कधी पण येऊ शकता अक्कलकोटला तर स्वामींच्या दर्शनासाठी येऊ शकता आणि मला कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्हाला सगळं मी काय मग तुम्ही म्हणतो ना तुम्ही स्वामींची सेवा करता आपण तुमची सेवा करतो धन्यवाद तर भावाचं अजून इंस्टाग्राम चॅनल पेज पण आहे रॉयल हलगी आहे त्याला फॉलो करा आणि भावाला सपोर्ट करा तर मी कोणासोबत आहो बघा ते बघा ए बॉईज ओके तर ही आहे आमची पीकेव्हीची टीम पूर्ण इंद्रधनुष्याचे किती आमचे जेवढे पॉसिबल झाले तेवढे आता लोक इथे आहेत सगळ्यांची इव्हेंट हा कलर कोड होल्डर तर सगळे एक मिनिट तर हे हा 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 घे तर काही टी टीचे यू हेवी डब्ल्यू डब्ल्यू पण आहे का तर आमचे ओके घेऊ ना फोटो घ्यायचे तर भाऊ आला आपला हा लॉग चालू आहे तर इंद्रधनुष्याला आलेले सगळे लिजेंड लोक इथे आहेत आणि त्याच्यासोबत मला आज जेवण करायचा चान्स भेटला तो खूप खतरनाक आणि
आणि ह्या खूप रेअर असते. चल येतो मी सर. तर एकदम आज भारी वाटलं आणि आजचा दिवसाचा एंड होता खूप चांगल्या प्रकारे झाला.